आमच्याकडे 16,212 वोटर्स आहेत. त्यापैकी महिला 6,265 आणि पुरुष 9,957. हे मागच्या वर्षी अंदाजे 12,000 म्हणजे मागच्या इलेक्शनमध्ये पदवीधर मतदारसंघामध्ये 12,000 अंदाजे वोटर्स होते. आता आम्ही 4,500 नियमित वाढवले वोटर्स. सो इट्स लाईक ऑलमोस्ट 50% इन्क्रीज इन नंबर ऑफ वोटर्स आहे. 16,222 वोटर्स आहेत. त्यांना मी एस एम एस सुद्धा पाठवणार आहे की तुम्ही वोटिंग करा, तुमच्या वोटर यादीमध्ये वोटर्समध्ये तुमचं नाव आहे, तुमची वोटिंग राईट तुम्ही वापरा आणि तुम्ही वोटिंग करा म्हणून मी एस एम एस सुद्धा पाठवणार आहे सर्वांना. सो तुम्ही पण तुमच्या माध्यमामार्फत सर्वांना सो करा की वोटिंग करण्यासाठी 26 पोलिंग स्टेशन्स आहेत. त्यामध्ये मोस्टली तहसील ऑफिसमधला वोटिंग स्टेशन्स आहेत आणि काही स्कूल्समध्ये भेटवलेलं आहे. छोटा पोलिंग स्टेशन माखजन मध्ये आहे, 135 वोटर्स आहे फक्त. आणि सर्वात मोठा पोलिंग स्टेशन तहसील कार्यालय लांजा, त्यामध्ये 932 वोटर्स आहे. तहसीलच्या वोटरची संख्या 1,000 मी कमी ठेवलेली आहे आणि बेस्ट ऑफ दॅट मी डिवाइड केलेलं आहे. 6,647 आता या अभियानाच्या कालावधीत 6,647 फॉर्म्स आता आमच्याकडे आलेले आहेत. तो त्यापैकी अक्सेप्टेड 4,100 आहे, रिजेक्टेड फक्त 35 आहे. ते मेन प्रोसेसवर आहे म्हणजे नवीन वोटर्सच्या अंदाजे 6,600 अप्लिकेशन आमच्याकडे आम्ही गोळा केलेला आहे. तो नवीन वोटर 6,600 असणार, त्यापैकी काही रिजेक्ट होत आहे तो सोडून. ERO साठी एस डी एम्स जे निर्णय घेतात की वोटर आहे की नाही आहे पाणी, त्यांना सक्तसूचना त्यांचे नाव ॲड करणे अथवा डिलीट करणे. म्हणजे वोटर लिस्टमध्ये 75 अप्लिकेशन्स आमच्याकडे आहे, 6,075. त्यापैकी ऑलरेडी 5,700 अप्लिकेशनमध्ये ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि 11 रिजेक्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजे 11 रिजेक्टेड त्यामध्ये असं कळलं की याला वगळण्याची गरज नाही आहे, तो आहे ऑलरेडी स्थलांतरित, टेम्पोरी स्थलांतरित झाला असेल. आमच्या दिवलोनी तो पूर्ण स्थलांतरित झाला आहे, म्हणून मेडिफाय झाला असेल, पण नंतर कळला असेल की 8 जे फॉर्म आहे बेसिकली जो वोटलिस्टमधलं जे काही मॉडिफिकेशन्स करेक्शन्स करायचे तो 1,40,000 अप्लिकेशन्स आहे. त्यात आम्ही ब्लॅक अँड व्हाईट फोटोज जे होते त्याला कलर करायचा होता. तो स्वतःहून DLOच्या कलर फोटो आयडी गोळा केलेला आहे. ऑलरेडी 60% काम झालेलं आहे, चांगला काम यामध्ये झालेला आहे. सो त्याप्रमाणे अंदाजे 1,40,000 ऑलरेडी मी डेटा एंट्री केलेला आहे.